कर्नाटक सरकारान म्हादई योजने खातीर 10.5 हेक्टर जमीन वापरपाची परमिशन दिवची अशी मागणी करीत केंद्राक राष्ट्रीय वन्यजीव मंडळाक प्रस्ताव धाडिलो. या प्रस्तावाचेर चर्चा करीत असताना मंडळाच्या बैठकीत गोवा सरकारान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केल्या कारणान हेजेर आम्ही तोडगो काढू शकना, त्या खातीर त्यांच्यानी कर्नाटकचे जो प्रस्ताव असा तिका नामंजुरी दिली असात. ते जे पडसाद आता सध्या कर्नाटकात निर्माण झाले असात, कर्नाटक विरुद्ध केंद्र असो संघर्ष या म्हादई प्रश्नाचेर निर्माण झालो असात. या प्रकरणी कालच कर्नाटकच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हादई विषयाचेर सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीक वचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊपाचो निर्णय त्यांच्यानी घेतलेलो असात. तसेच या संदर्भात कायदेशीर लढाई लढपा खातीर आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करपा खातीर कायद्याचो अभ्यास करपाची सूचना कायदा विभागाक दिल्ली असात. तसेच वेगवेगळे मार्ग असात, ते मार्ग कर्नाटक सरकार सध्या अवलंबताना दिसून येत असात. पुरोडंडा खातीर प्रमोद पोंडे.